हॅलो मित्रांनो, तर फायनली आपण आज पोहोचलो आहे ते म्हणजे शबरीधाम या ठिकाणी. आणि शबरीधामचा जो व्ह्यू आहे किंवा काय आहे ते आपण पुढे जाऊन बघणार आहोत. आणि तसंच तुम्ही बघू शकता हा जो गेट आहे आणि इथनं एंट्री गेट आहे, आपण इकडनं एंट्री करू आणि जाऊया इथनं वरती, थोडं वरती चढून. आणि आपली जी बाईक आहे ती आपण या ठिकाणी पार्क करून दिलेली आहे. आणि बाईक पार्किंगसाठी जो स्पेस आहे तो बघा किती सुंदर असं आणि ब्युटिफुल असं झाडे वगैरे पण लावलेले आहे. तुम्ही सावलीत वगैरे पण लावू शकता. आणि थोडंसं खाली जे आहे तिथे पण एक आहे, असंच दोन पार्किंग आहे, टू व्हीलर आणि फोर व्हीलर. ही वरची जी पार्किंग आहे ही आहे फोर व्हीलरची आणि खाली आहे ती आहे. तर चला मग आपण जाऊया इकडनं पुढे. आणि इकडनं जो गेट आहे या गेटने आपण आतमध्ये जातो आणि तिथे गाडी वगैरे लावत असतो. तर इथून जाऊया आपण अजून पुढे. हे बघा फ्रेंड्स, हे इकडनं पायऱ्या वगैरे चालू होतं आपल्याला, ज्या की आपल्याला थोडं चढून वगैरे जावं लागतं. आणि बघू शकता इकडे मस्त असं कुंड बनवलेलं आहे जिकडे पाणी वगैरे असतं आणि बसायला वगैरे बनवून दिलेलं आहे. इकडे तुम्हाला थोडा टाइमपास करायचा असेल, थोडा वेळ बसायचा असेल, तुम्ही बसू शकता इकडे या साईडला. आणि हे बघा, हे असं पाण्याचं कुंड बनवलेलं आहे, त्याच्यात थोडंसं पाणी आहे. हे फुल भरलेलं असतं पण आता कमी झालेलं आहे. आणि ते बघा नळ्या वगैरे पण आहे ज्या की हे इकडनं पाणी वगैरे येतं. आणि इकडे पण बसायला वगैरे असं सुंदर असं बनवून दिलेलं आहे जवळपास आता इथनं वरती. आणि इकडे मस्त पायऱ्या वगैरे बनवून दिलेले आहे. वाव. आणि बघू शकता तुम्ही जो की इकडनं जाऊ शकतो आणि खूप सुंदर असं मस्त झाडं वगैरे लावून दिलेलं आहे. आणि तिथला जो एंट्री गेट आहे तो बघू शकता. बिडी, सिगरेट, तंबाखू, गुटखा, निषेध निषेध. सिगरेट वगैरे काही असेल तुम्ही नाही घेऊन येऊ शकत, त्यांना ऑथॉरिटी वगैरे नाही आहे. तसंच इकडे कोणी नाही आहे जे की आपल्याला प्रॉब्लेम होईल असं. पण या अशा गोष्टी आपणच करायला नको. तर जाऊया इकडनंसुद्धा पुढे आणि बघू आपण पुढचा व्ह्यू जो आहे तो कसा आहे वरचा. मित्रांनो, थोडंसं वरती आल्यानंतर आपल्याला मस्त असं गार्डन मिळून जातो. जे बघा इकडे बसायला वगैरे पण सुंदर असं बनवलेलं आहे, लाईट वगैरे खूप छान आहे. आणि हे बघा, हे कसलं झाड आहे, चिकूचं झाड आहे. आणि बसायला वगैरे बघा मस्त असं. आणि जो स्कायचा व्ह्यू दिसतो आहे तो पण एक मस्त ब्युटिफुल असं व्ह्यू मिळतो आहे आपल्याला. आणि हे बघा, येथे वरती मंदिर आहे. आणि हे बघा, इथनं थोडं वरती गेल्यानंतर जो इकडचा जो व्ह्यू आहे मस्त असं महादेवाचं मंदिर आहे इथे. आणि ज्या इथे त्याचे बाल्कनीत जे बनवलेलं आहे मस्त असं सुंदर असं झाडे लावलेलं आहे. बघा मस्त गार्डन बनवलेलं आहे. आणि खालचा जो व्ह्यू दिसतोय तुम्हाला, वाव, किती ब्युटिफुल असा नजारा वाटतोय आपल्याला. आणि असं वाटतं की याच्यातच खेळत राहू, एन्जॉय करू मस्त असं. आणि त्याच साईडने जर तुम्ही पाहिलं बॅकग्राऊंड जो स्कायचा व्ह्यू आहे, वाव, किती सुंदर असं मिळतो आहे. आणि वरचं तुम्ही बघू शकता. अरे अरे, इथे तर लाईटिंग वगैरे लावलेलं आहे, पाणी उडवायचं ते आहे. मस्त असं कुंड बनवलेलं आहे. आणि हे बघा, जो गेट आहे तो इकडनं येऊ शकता तुम्ही. आणि इकडनं आल्यानंतर बघू शकता हा इकडे जो आहे तो मंदिर आहे. आणि मंदिरच्या जे साईडचं जो झाडे आहे मस्त असं नारळाचं झाड आहे. आणि हे मस्त असं शान शान सुंदर असं झाडे लावलेलं आहे जो की हिरवगार पालापाचोळा आहे. आणि इकडे बघा सुंदर असे झाडे लावलेले आहे. आणि जाऊ शकता आणि आतमध्ये व्हिडिओ आणि फोटो वगैरे काय काढायचं असेल तर परवानगी नाही आहे. तर आपण आतमध्ये नाही जाऊ शकत आणि आतमध्ये जाऊन व्हिडिओ वगैरे नाही बनवू शकत. बघा हा जो मंदिर आहे तो आपण वरती चढून आलो. आणि वरती चढून आल्यानंतर जो वरचा व्ह्यू वाटतो आहे तो बघा किती सुंदर असा व्ह्यू मिळतो आहे. आणि जे गार्डन आहे ते हे आहे. बघा किती सुंदर असं बसण्यासाठी आणि तिकडे पण बनवलेलं आहे. असं सुंदर असं ब्युटिफुल जो व्ह्यू आहे तो मिळतो आपल्याला. आणि मंदिरचं जे काम केलेलं आहे ते बघू शकता तुम्ही, किती सुंदर आणि मस्त असं बनवलेलं आहे.
वाव, खाली तर बघू शकता, मस्त असं व्ह्यू मिळतोय आपल्याला. आणि याची शोभा वाढवण्यासाठी जे आहे ते आहे स्काय. बघा बॅकग्राऊंड, वाव, नॅचरली किती भारी वाटत आहे. खूप सुंदर असं नॅचरली व्ह्यू मिळतोय. आणि बघू शकता तुम्ही गार्डनची शोभा वाढवून देण्यासाठी किंवा मंदिराची शोभा वाढवून देण्यासाठी मस्त असं गार्डन, त्याच्यातले झाडे आणि बसण्यासाठी असं सुंदर असं जागा. आणि त्याच पद्धतीने जो आपल्याला स्कायचा व्ह्यू मिळतो आहे तो पण खूप अतिशय सुंदर असा मिळतोय. वाह, मस्त असं वाटतो आहे. तर बघा, अजून बाजूला एक मंदिर आहे आणि तुम्हाला बसायचं वगैरे असतात, तुम्ही त्या ठिकाणी थोडा बसू शकता, थोडं रिलॅक्स होऊ शकता. किंवा इकडे माकडे वगैरे ठेवलेले आहे मस्त असं, आणि इकडे थोडा तुम्ही बसायचं असेल तुम्ही बसू शकता आणि थोडा आराम देखील करू शकता. मंदिराचा बॅक साईडचा जो व्ह्यू आहे तो बघा कसा वाटतो आहे तुम्हाला. आणि जो रस्ता आहे तो बघा, हा इकडनं आहे तो खालीपर्यंत जातो. आणि ज्या आपल्या गाड्या वगैरे पार्क केलेल्या आहे त्या बघा, सीसीटीव्ही खूप छान इकडे आहे पार्क केलेल्या. आणि जाण्यासाठी जो रस्ता आहे तो बघा किती सुंदर असा वाटतो आहे. आणि इकडनं जो व्ह्यू मिळतो आहे ना, काय सांगू तुम्हाला, नॅचरली व्ह्यू एकदम मस्त आहे आणि खूप सुंदर असा वाटतो आहे. आणि या तुम्ही इकडे बसायला, थोडा एन्जॉय करा, थोडं फिरायला, थोडं फिरा, मस्त एन्जॉय करा. आणि ज्यांना कोणाला माहिती नसेल की या मंदिरावरती यायचं रस्ता पण आहे की तुम्ही येऊ शकता वरती, मलासुद्धा माहिती नव्हतं. जे की मला सुरदावाने सांगितलं की वरती जाऊ शकतो आपण आणि वरून काय फोटोशूट किंवा व्हिडिओ वगैरे घेऊ शकतो. खाली आतमध्ये आपण मंदिराचा व्ह्यू बघू शकतो फक्त, तिथले व्हिडिओ किंवा फोटो वगैरे काढू नाही शकत. आणि तिथलं आपल्याला ते अलाव नाही आहे तर आपण ते नाही करू शकत. तसंच जो गार्डनचा व्ह्यू आहे किंवा जो एक्स्टर्नल व्ह्यू आहे मंदिराचा तो आपण घेऊ शकतो, त्याचा कॅच करू शकतो, त्याचं काय फोटो वगैरे आहे ते घेऊ शकतो. आणि त्याचा एन्जॉय काय आहे तो मस्तपणे घेऊ शकतो. आणि तुम्ही बघू शकता ही जी आहे फ्रंट बाजू आहे आणि इकडे एक मंदिर आहे छोटंसं बघा. आणि हा जो आहे हा रस्ता आहे जो की इकडे येण्यासाठी आणि बघा तिकडे सुद्धा एक बघण्यासाठी मस्त बनवून दिलेला आहे. या साईडला पण गार्डन आहे आणि असं सरळ एक रस्ता, मस्त असे पायवाट आहे. आणि इकडे बघा फोटोशूट वगैरे करू शकता, मस्त असं सुंदर ब्युटिफुल व्ह्यू मिळणार आहे तुम्हाला. हे इथे पण फोटोशूट चालू आहे बघा. चला तर मग जाऊया आपण खाली, आणून खालून खाली जाऊन खालचा व्ह्यू बघूया. अजून थोडं मंदिराच्या पुढे आल्यानंतर आपल्याला मस्त वाव असा व्ह्यू मिळतो आहे. आणि हा जो रस्ता आहे ते इकडनं आपण जे हनुमान टेम्पल जे आहे तिकडे जाऊ शकतो. आणि इकडे तंबाखू किंवा सिगरेट वगैरे आणण्यास मनाई आहे, तर कृपया करून तुम्ही या अशा गोष्टी आणायला नको. आणि हे बघा मस्त असं शॉवर सारखं लावून दिलेलं आहे, जे की लाईट वगैरे पण आहे, असं सुंदर असं ब्युटिफुल व्ह्यू मिळत असेल आपल्याला जेव्हा हे चालू असत असेल. आणि ते मोस्ट ऑफ थोड्या दिवसात चालू होईल, आत्ता तरी ते बंद आहे. आणि त्याच्यात थोडं थोडं पाणी जे आहे ते दिसतं आहे आपल्याला. आणि हे बघा साईडला मस्त असं सुंदर सुंदर झाडे पण लावून दिलेले आहे. आणि बघू शकता तुम्ही मोठमोठे सागाचे झाडेसुद्धा आहे. आणि लाईट वगैरे बघा मस्त असं मोठे मोठे लावून दिलेले आहेत. आणि इकडचं जे बघू शकता तुम्ही, वाव, अतिशय सुंदर असं व्ह्यू. आणि जे इकडे बसायला वगैरे बाहेरकडे आहे ते बघू शकता. आणि इकडे पण बसू शकता तुम्ही, मस्त असं सुंदर गार्डन आहे. तुम्हाला काहीतरी रिलॅक्सेबल होण्यासाठी जर पाहिजे येऊ शकता. आणि हे इथे बघा हे आहे मंदिर, जे की हनुमान मंदिर आहे. आणि तुम्हाला पाहिजे तुम्ही दर्शन वगैरे घेऊ शकता. आणि दर्शन वगैरे घेऊन थोडा बघू शकता. आणि बघा गार्डनचा मजा जो आहे तोच खूप सुंदर असा वाटतो आहे. आणि त्याच्यात खूप सुंदर असे पांढरे आणि लाल लाल असे फुले लागलेले आहेत, जे की जो सुरुवातीचं जे फूल आहे ते लाल आहे पण तेच फूल मोठं झालं की बघा थोडं पिंक टाईप झालेलं आहे. आणि
अशा झाडांमध्ये किंवा अशा ब्युटिफुल अशा फुलांमध्ये राहून आणि थोडं स्मेल वगैरे खूप सुंदर असा वाटतो आपल्याला सुद्धा, जो की मस्त असं वाटतं आहे. आणि जो गार्डनचा व्ह्यू आहे, वाव, इट्स ब्युटिफुल. इसको बोलते हैं वाव. कसा व्ह्यू मिळतो आपल्याला? वाव असा व्ह्यू मिळतो आहे. तर बघा, इकडे सुद्धा आहे बसायला तुम्हाला एंटरटेनमेंटसाठी, आणि थोडा एन्जॉय करा. मोबाईलमध्ये घुसण्यापेक्षा थोडा या, थोडं बसा, मग काही गोष्टी करा, ते थोडं फिरा. वाव वाव असं बोलू शकते हो तुम. सुंदर असं व्ह्यू मिळणार आहे तुम्हाला. तर बघू शकता तुम्ही, वाव, इकडे पण आहे जे की आंब्याचे झाडे वगैरे आहेत, पण आता आंबा आंबे संपलेत, झाडांना काही नाही. आणि मस्त असं पाण्याचं बनवलेलं आहे जे की वरतीपर्यंत जाईल, आणि लाईटचं जे आहे ते सुद्धा आहे, ज्याच्याने जे पाणी उडेल त्याचा व्ह्यू मस्त असा आणि ब्युटिफुल असं कलर मेंट झाला मिळेल आपल्याला. तर मग चला आपण जाऊया अजून मागे. मस्त असे फुले वगैरे लावून दिलेले आहे, फुलांचे झाडे मस्त मस्त आणि सुंदर सुंदर असे आहे, जे की फुलांचा पण स्मेल मस्त मस्त येत आहे. जरा बसून पण घेत जा आणि त्यानंतर चला पुढे, थोडा एन्जॉय पण करा आल्यानंतर, मग चालत राहा पुढे. कारण की असं काही नाही, इथे तिकीट काढायचं आहे किंवा टाईम लिमिट आहे असं नाही आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही थोडं बसू शकता, थोडं आराम करू शकता. हे बघा, मस्त असे बाकडे आहे आणि बसण्यासाठी पण असं मस्त जागा आहे की जवळपास तुम्हाला काही इजा वगैरे नको व्हायला, म्हणून असे बाकडे आहे, बसू शकता तुम्ही. आणि हे बघा, सुंदर असं टेम्पल जे आहे बॅक साईडने. आपण चढून आल्यानंतर आपल्याला फ्रंट साईड नाही लागत, बॅक साईड लागते. आणि याचा जो फ्रंट साईड आहे ती त्या साईडला आहे. आपल्याला टर्न फुल फिरून जावं लागतं, आणि फिरून झाल्यानंतर गेल्यानंतर मग आपण चढायची सुरुवात करू शकतो. म्हणजे मंदिरावरती येतं, इथे याच्यावरती पण जाऊ शकतो आपण. तुम्ही पाहिलंच तसं आपण गेलो होतो आता. तर त्याची जायची जी रस्ता आहे, तो टेम्पलचं जे फ्रंट जिथे आहे पायऱ्या, त्या चढून आल्यानंतर लगेच तिथे मिळतं आपल्याला. पाहिजे तर तुम्ही जाऊ शकता, वरचा व्ह्यू काय आहे तो बघू शकता. आणि त्यानंतर चला आपण जाऊया आता, आपली बाईक जिकडे पार्क केली आहे तिकडे. हॅलो मित्रांनो, आज आपण आलो होतो तेज म्हणजे शबरीधाम, आणि शबरीधामचा जो व्ह्यू आहे तो आपण बघितला. आणि तुम्हीसुद्धा कमेंट करा तुम्हाला कसा भेटला, आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.